आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूरच्या झेले हायस्कूल मध्ये पुन्हा एकदा महाप्रताप. 8वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर. मिरजेच्या सिव्हिल रुग्णालयात झाले उपचार. भांडवलदारांची शिक्षण संस्था म्हणून जयसिंगपूरच्या झेले हायस्कूल कडे आता पाहणे देत आहे. गरीब आणि कष्टकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची आरोग्याची येथे वाट लागत चालली आहे. जयसिंगपूरचे झेले हायस्कूल पुन्हा एकदा हलगर्जीपणामुळे चर्चेत आलं आहे. इथल्या शिक्षकांनी आता पुन्हा एकदा हलगर्जीपणा दाखवला आहे आणि परिणामी 8वीच्या शाळेतील एक विद्यार्थिनी गंभीर झाली आहे. झेले हायस्कूलच्या 8वीच्या वर्गात शिक्षण घेणारी कुमारी साक्षी राजेंद्र सावंत या विद्यार्थिनीला मंगळवारी एका माकडानं शाळेतच गालावर ओरबाडलं, तिचे केस ओढले, उजव्या हातावर नकुरडे ओढले आणि याचा परिणाम कुमारी साक्षी सावंत ही विद्यार्थिनी अस्वस्थ झाली. पण इथल्या उच्च विभूषित शिक्षकांनी आणि महाप्रतापी मुख्याध्यापकांनी आपली कायमची लबाडी कायम ठेवली, तिच्या आरोग्याची काळजीच घेतली नाही. शाळा सुटल्यानंतर कुमारी साक्षी सावंत या विद्यार्थिनीने आपल्या घरी घडलेला प्रकार आपल्या आईस सांगितला. सावंत कुटुंबीय हादरून गेलं आणि त्यांनी तात्काळ जयसिंगपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केलं. पण इथं लस उपलब्ध नव्हती. त्यांनी नेहमीप्रमाणे मिरज सिव्हिल रुग्णालयात पाठवलं आणि सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू झाले. पण माकड्यानं ओरबडल्यानंतर किंवा चावल्यानंतर 24 तासात लस घेणं गरजेचं असतं. पण हे उपचार 24 तासानंतर सुरू झाले, त्यामुळे कुमारी साक्षीची प्रकृती आता खालावली आहे. पण झेले हायस्कूलचे शिक्षक आणि मुख्याध्यापक खूप बेशिस्त आहेत. मानवी हक्क आयोगानं तातडीने या संस्थेच्या संचालक मंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि याच कायद्यानं शिक्षकांना ताब्यात घ्यावं अशी मागणी होत आहे. यापूर्वी एका शिक्षकानं स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन प्रकाश झेले यांच्याकडून थोबाडीत खाल्ली होती. तरी पण इथलं प्रशासन वटणीवर आलं नाही, त्यामुळं शहरात संतापाची लाट उसळली आहे. जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा या डॉक्टर आहेत, त्यांना सत्कारासाठी वेळ आहे, समारंभासाठी उद्घाटनासाठी वेळ आहे. पण बहुजन समाजातील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्यानंतर चौकशीसाठी वेळ नाही. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. मुलीला माझ्या दोन अडीच वाजता ते माकडाने वर बटलं, तरी सरांनी कोणी शाळेत चलवलं नाही. मला ती शाळेत बसून राहिली, 7 वाजता आली तेव्हा मी जाऊन तिथेचं इंजेक्शन दिलं आणि मग सरकारीमधून आम्हाला मिरजला पाठवलं. सरकारी दवाखान्यात गेलो, तिथे लस नव्हती म्हणून आम्हाला सरकारी मिरजला पाठवलं. म्हणजे शाळेत 2 वाजता झालं ते कळवलं नाहीत शिक्षकाने. मग आम्ही दवाखान्यात गेली तेव्हा मग सिस्टरांनी विचारलं किती वाजता झालं, मी ताईला 2:30 झालं. मग त्यामुळे एवढ्या वेळ का ठेवलं, तर ते मी ताईला शाळेत ती 7 वाजता 6 वाजता आली घरी. तेव्हा मी प्रायव्हेटमध्ये घेऊन गेली, ते दरवाजाचं इंजेक्शन दिलं आणि मग तिथून मध्ये मला एवढ्या वेळ का झाली. लगेच ते द्यायला लागतात ना, लस दिली पाहिजे, तरी आम्हाला 5 वाजले इंजेक्शन द्यायला झालंय. मग तिथे दुसऱ्या मुलांना होऊ नये असं म्हणजे शिक्षकांनी हे करावं, काळजी घ्यावी त्याची, सांगावं पालकांना लगेच काही करावी.